हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल दुबई एनिमी. तर आज आपण जाणार आहोत पाम ॲटलांटिस. तर आम्ही बाय रोड चाललो आहे, पण इथे जाण्यासाठी मोनोरेलसुद्धा आहे. त्याची काहीतरी 15 to 20 दिरहम्स तिकीट आहे, आणि मोनोरेलने गेलं तर तुम्हाला एक चांगला व्ह्यू मिळतो. ॲक्च्युली पाम ॲटलांटिस हे पाम ट्रीसारखं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, आणि सगळे तिथे रो हाऊसेस आहेत पाम ट्री. तर आता आम्ही इथे पोहोचलो आणि गाडी पार्क केली. इथे फ्री पार्किंग आहे विजिटर्सला, आणि तुम्हाला इथून त्या हॉटेलमध्ये जायचं असतं, पण इतकी जास्त ऊन असते की तुम्ही चालून जाऊ नाही शकत, इवन दो ते वॉकिंग डिस्टन्स आहे. तर या बसने आम्ही आता इथे पोहोचलो आहे, आणि इथे बघा छान ग्रीनरी आहे, आणि त्याच्या पलीकडे समुद्र आहे. तर आता आम्ही हॉटेलकडे जातो आहे. इथून त्या हॉटेलपर्यंत थोडंसं पायी जायचं होतं, पण खूप जास्त ऊन होती. तर इथे बघण्यासारखं एक हॉटेलच खूप बघण्यासारखं आहे. परत इथे लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरियम आहे, आणि ॲडव्हेंचर पार्क आहे. सगळे तिकीट घेऊन तुम्ही बघू शकता, आणि आतमध्ये पण तुम्ही जाऊन हॉटेल बघू शकता. तर बघा किती छान आर्किटेक्चर आहे, किती छान सुंदर डिझाईन बनवलेली आहे त्यांनी एंट्रीला. तर आम्ही इथे 6 वर्षापूर्वी आलो होतो, आणि इथलं ॲक्वेरियम थोडंसं बाहेरूनसुद्धा एक्सपिरियन्स करायला मिळालं होतं, दिसलं होतं. तर बघू यावेळेस आपल्याला दिसते की नाही, कारण की गर्दी खूप वाढली आहे, आणि त्यावेळेला गर्दी कमी होती. तर इथे असे रेस्टॉरंटसुद्धा आहे, थीम बेस्ड रेस्टॉरंट आहे. तर हे एक इटालियन रेस्टॉरंट आहे, इथे आतमध्ये जाऊन आपण थीम बघू शकतो. तर किती छान डेकोरेट केलेले आहे. आम्ही इथे काही खाल्लं नाही, ॲक्च्युली आम्ही पूर्ण पाम ॲटलांटिसमध्ये काहीच खाल्लं नाही, कारण की इथे खूप जास्त महाग आहे. आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहोत, सगळी रेड थीम आहे, खूपच सुंदर होतं हे रेस्टॉरंट. आणि बघू शकता आतमध्ये वर बघा किती सुंदर कार वगैरे, हे एरोप्लेन कार, हे सगळं त्यांनी लावलेलं आहे, डेकोरेट केलेलं आहे. लँटेन्स बघा किती सुंदर आहे. तर आम्ही या शॉपमध्ये गेलो, आणि तिथून आम्हाला लॉस्ट चेंबरचा काही भाग दिसला. तर तुम्हाला ॲक्वेरियम पोर्शन दिसेल, खूप छान फिशेस आहे तिथे. तर तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. वाव, किती छान फिशेस होत्या, आणि एकदम छान कलर होता त्याच्या, म्हणजे येलो कलर, ब्ल्यू कलर, एकदम क्लिअर कलर तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर होतं ॲक्वेरियम.
तर आता आम्ही इथनं बाहेर पडलो आणि इथे पुढे काही गोष्टी ठेवल्या होत्या जसे कपडे वगैरे, आणि तुम्ही खरेदी करू शकता. तर इथे दाखवते मी तुम्हाला, खूप सुंदर होतं. तर तुम्ही इथे बघू शकता हे व्यक्ती सँड आर्ट बनवते आहे, म्हणजे कॅमल. इथल्या ज्या पण गोष्टी अट्रॅक्शन फिरण्यासाठी ज्या पण आहेत, ते तिथे सँड आर्ट सँडमध्ये तो बनवत होता. खूप अमेझिंग दिसत होतं. तर आता आम्ही निघालो आहोत परत, आणि परत जाण्यासाठी परत इथनं तुम्हाला बस पोहोचून देते तुमच्या पार्किंगपर्यंत. तर इथून आम्ही निघतोय आणि तुम्हाला एक इथला पण व्ह्यू देते मागचा. खूप सुंदर होतं हॉटेल. इवन जो आम्ही फर्स्ट जो खालचा फ्लोअर आहे ग्राउंड फ्लोअर तोच बघितला. तिथे सगळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि हे लॉस्ट चेंबर्स, ॲडव्हेंचर पार्क वगैरे सगळे आहेत. बाकी तर तुम्हाला हॉटेल बुकिंग असेल तर तुम्ही तिथे स्टे करू शकता. तर असं होतं आमचा पाम अटलांटिसचा बघण्याचा दिवस. चांगला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही आलो आहोत करामा एरियामध्ये. समोर आहे करामा पार्क. या एरियामध्ये बरेचसे इंडियन्स राहतात आणि बरेचसे इंडियन व्हेजिटेरियन रेस्टॉरंटसुद्धा आहेत. तर इथे आम्ही आलो आहे विनसमध्ये. इथे जेवलो आणि घरी निघालो. तर असा होता आमचा हा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.